लाईव्ह प्रोसेसेस पार्ट फर्स्टच्या 6व्या लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा मुद्दा, ज्याचं नाव आहे लिपिड्स. आतापर्यंत आपण गेल्या 2 लेक्चरमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स याच्यावरती लेक्चर बघितलेली होती. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे लिपिड्स. ओके, लिपिड्सला मराठीमध्ये आपण म्हणतो स्निग्ध पदार्थ. बघा, आता हे लिपिड्स आपल्याला कोणकोणत्या पदार्थापासून मिळतात, तर आपण आपल्या आहारामध्ये तेलकट पदार्थ खातो, बरोबर आहे, तूप असतं, आणि हे जे ऑइली सबस्टन्सेस आहेत, या ऑइली सबस्टन्सेसमध्ये जो कंपोनंट असतो, जो घटक असतो, त्याला काय म्हटलं जातं, लिपिड्स असं म्हटलं जातं. ओके, याला कधी कधी फॅट्स असंही म्हणतात, लक्षात घ्या. पण फॅट्स हा लिपिडचा एक भाग आहे, लक्षात येते का? बघा, याला फॅट्स असंही म्हणतात. ओके, मग आता हे लिपिड्स कशापासून बनलेलं आहे, तर या ठिकाणी बघा, पहिल्या पॉईंटमध्ये लिपिड्स आर मेडअप ऑफ, लिपिड्स आर मेडअप ऑफ फॅटी ॲसिड्स. बघा, फॅटी ॲसिड्स हा एक घटक आहे याच्यामध्ये, अँड दुसरा जो घटक आहे तो आहे अल्कोहोल. म्हणजे फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल या दोन्ही घटकापासून हे लिपिड्स बनलेलं आहे. बघा परत एकदा, लिपिड्स आर मेडअप ऑफ फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फॅटी ॲसिड्स प्लस अल्कोहोल इज इक्वल टू लिपिड्स. आता त्या लिपिड्समध्ये जे हे सबस्टन्सेस आहेत कोणकोणते, तर फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल या दोघांमध्ये काय होतो, एक स्पेसिफिक केमिकल बॉन्ड असतो, आणि त्याच्यातून काय तयार होतात, हे लिपिड्स तयार होतात. ओके, हां, परत एकदा बघा, फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल हे दोन्ही मिळून एकत्र आले की त्यांच्यापासून कोणता नवीन पदार्थ तयार होतो, ज्याचं नाव आहे लिपिड्स. आता बघा, आता आपण ज्यावेळेस हे लिपिड्स आपल्या शरीरामध्ये घेणार आहोत, बरोबर आहे, मग आता काय म्हणतो त्याला आपण, आफ्टर डायजेशन ऑफ लिपिड्स, म्हणजे शरीरामध्ये आपण घेतो, ते खातो, आणि नंतर ज्यावेळेस त्याचं डायजेशन होतं, बघा, आफ्टर डायजेशन ऑफ लिपिड्स दे आर कन्वर्टेड इन टू, म्हणजे त्यांचं रूपांतर कशात होतं, हां, तर फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल. म्हणजे त्यांचं डायजेशन झाल्यानंतर त्यांचं रूपांतर होतं या पुढील सबस्टन्सेसमध्ये, ज्यांचं नाव आहे फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल. म्हणजे त्याच्यातले जे दोन पदार्थ होते त्याच्यामध्ये याचं लिपिड्सचं रूपांतर होणार आहे. आता बघा, नेक्स्ट, ऑल्सो लिपिड मॉलिक्यूल्स आर यूजफुल टू प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा, हे एक अतिशय महत्त्वाचं काम लिपिड मॉलिक्यूलचं आहे. आपल्या शरीरामध्ये आपल्याला माहीत आहे, आपले आपलं जे शरीर आहे ते सेल्सपासून बनलेलं आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये सेल्स आहेत, आणि त्या सेलला कडून एक मेम्ब्रेन असतं, दॅट इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि ते जे प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं ते थोडक्यात त्याचं एक प्रोटेक्टिंग कव्हरिंग म्हणून ते काम करतं सेलला, बरोबर आहे, एक बाउंड्री म्हणून काम करतं. आणि ते जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ते प्लाझ्मा मेम्ब्रेन कोणत्या घटकापासून बनलेलं असतं, तर त्याच्यामध्ये काय असतात, हे लिपिड्स मॉलिक्युल्स असतात. मग या लिपिड्स मॉलिक्युल्सपासून हे प्लाझ्मा मेम्ब्रेन बनलेलं असतं. मग आपण काय सांगू शकतो, लिपिड मॉलिक्युल्स आर यूजफुल टू प्रोड्युसिंग द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, नेक्स्ट, ऑल्सो बघा, आपण इयत्ता 9वीमध्ये काही हार्मोन्स बघितली होती, बघा, हार्मोन्स होती महत्त्वाची, बरोबर आहे की नाही, तर असे हार्मोन्स प्रोड्यूस करण्यासाठी, मग इथं काय दिलं आहे बघा, टू प्रोड्यूस हार्मोन्स लाईक कोणकोणते, तर प्रोजेस्टेरॉन, बघा, प्रोजेस्टेरॉन, त्यानंतर इस्ट्रोजन, त्यानंतर टेस्टोस्टेरॉन, आणि त्यानंतर हे अल्डोस्टेरॉन. तर अशा प्रकारचे जे हार्मोन्स आहेत, हे हार्मोन्स तयार करण्यासाठी सुद्धा लिपिड्स हा या ठिकाणी यूजफुल आहे. बघा, याचे यूज जर आपल्याला लिहायला सांगितले तर आपल्याला व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत की लिपिड मॉलिक्युल्स आर यूजफुल टू प्रोड्युसिंग द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड ऑल्सो टू प्रोड्यूस हार्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन. आता हे जे हार्मोन्स आहेत त्यांचे फंक्शन्स हे आपल्याला काय करायचे आहेत, नेक्स्ट चॅप्टरमध्ये आहेत, लक्षात येते. हे प्रोजेस्टेरॉन फिमेलमध्ये प्रेझेंट आहे, इस्ट्रोजन फिमेलमध्ये आहे, टेस्टोस्टेरॉन मेलमध्ये. आपण काय करणार आहे, नंतरच्या चॅप्टरमध्ये हे बघणार आहोत. फक्त इथं आपल्याला ही नावं लक्षात मात्र ठेवायची आहेत. यानंतरचा नेक्स्ट पॉईंट बघा, वी गेट 9 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड्स. म्हणजे जर आपण 1 ग्रॅम एवढे लिपिड्स घेतले तर त्याच्यापासून आपल्याला किती एनर्जी मिळते, 9 किलो कॅलरी. म्हणजे बघा, कार्बोहायड्रेटपासून किती मिळत होती आठवर, 4 किलो कॅलरी, आणि प्रोटीनपासून सुद्धा किती मिळत होती, 4 किलो कॅलरी. पण इथं मात्र फरक आहे, लिपिड्सपासून आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी मिळते. किती आहे ती, 9 किलो कॅलरी, लक्षात ठेवायचं, एका ग्रॅमच्या लिपिड मागे. ओके, महत्त्वाचा परीक्षण येऊ शकतो. नेक्स्ट, आता एक्सेस अमाऊंट ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड इन द, एक्सेस अमाऊंट ऑफ लिपिड्स
आर स्टोर्ड इन द एडिपोज कनेक्टिव टिश्यू. कसले टिश्यू आहे? एडिपोज कनेक्टिव टिश्यू. शक्यतो ही जी एडिपोज कनेक्टिव टिश्यू आहे याच्यामध्ये ही शक्यतो फॅट्सपासून बनलेली असते. लक्षात येते? आता बरेच जण जे जास्त तेलकट पदार्थ खातात त्यांच्यामध्ये आपल्याला दिसते बघा ओबेसिटी त्यांना निर्माण होते, लठ्ठपणा, बरोबर आहे. तर त्यांची जी स्किन आहे त्या स्किनमध्ये काय होतं, हे फॅट्स मॉलिक्युल्स किंवा आपण त्याला म्हणतो लिपिड्स हे जास्त स्टोर होतात. लक्षात येते? आता जे व्यक्ती जास्त लिपिड्स खातील त्यांच्या ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये फॅट्सचं प्रमाण जास्त आपल्याला दिसेल, फॅट्स जास्त आहे असं दिसून येईल. आणि त्याच्यामुळं काय होतं, त्यांची स्किन ती कंटिन्युअसली जास्त अशी वाढत राहते, त्याच्यामुळं त्यांना ओबेसिटी निर्माण होते, म्हणजे लठ्ठपणा निर्माण होतो. लक्षात येते? आता ध्यानात घ्या, बघा सुरुवातीपासून आज तुम्हाला अभ्यास काय आहे, सुरुवातीपासून या शेवटच्या पॉईंटपर्यंत सगळे पॉईंट काय करायचे तुम्ही व्यवस्थित नोट्स टाईपमध्ये ते लिहून काढायचे आहेत. ओके, ठीक आहे, धन्यवाद, थांबूया.